इतनी सी बात हवाओं को बताए रखना रोशनी होगी चिरागों को जलाए रखना लहू देकर की है इफाजत हमने इस तिरंगे की हमेशा इसे अपने दिल में बसाए रखना भारतीय राष्ट्रध्वज हा कोट्यावधी भारतीयांसाठी अस्मितेचा विषय काही अपवाद वगळता याचा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी वापर करणं कायद्याने दखल पात्र व अजामीन पात्र गुन्हा आहे असं असलं तरी या संवेदनशील विषयाचं गांभीर्य न ठेवता अॅमेझॉन इंडिया मार्ट फेमस शॉप मिंत्रा स्नॅपडील फ्लिपकार्ट यांसारख्या ई कॉमर्स संकेतस्थळावरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं भारतीय राष्ट्रध्वजाचे रंग असणारे मास्क बनवून त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे ही मागणी हिंदू जनजागृती समितीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली खर तर राष्ट्रध्वज प्रत्येकाच्या अस्मितेचा विषय राष्ट्रध्वज हे काही सजावट करण्याचे माध्यम नाही अशा प्रकारचे मास्क वापरल्यास शिंकणं त्याला थुंकी लागणं तो अस्वच्छ होणं तसेच शेवटी वापरानंतर कचऱ्यात टाकणं इत्यादींमुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होणार आहे मात्र असं करणं हे राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर या गुन्ह्यास पात्र आहे त्यामुळे आपल्या राष्ट्रध्वजाचा मान राखणं त्याचा अपमान न करणं हे आपलं भारतीय नागरिक म्हणून परम कर्तव्य आहे चला तर मग आपल्या तिरंग्याला एक आगळी वेगळी सलामी वाहूयात तिरंगा असणारे मास्क खरेदी करणं टाळूयात आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा